आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार। लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीला सपाटून मार खावा लागलाय। यावरतीच उरली सुरली इब्रत वाचवायची असेल तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए मध्ये यावं असं सूचक वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली आहे, काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे, तर वंचित आघाडीचा किंचितही परिणाम या निवडणुकीत दिसला नाही। त्यामुळे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एनडीएमध्ये सामील व्हावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आठवले म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला आपली जागा कळाली आहे, तसंच राहुल गांधींनाही तोंड दाखवायला जागा नाही। नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानांना शरद पवार यांच्यासारखे नेते मिळाले तर देशाचा कारभार अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल असंही आठवले म्हणाले। सत्तेत कसा वाटा मिळवायचा आणि मंत्रिपद मिळवायचं ते माझ्याकडून शिकलं पाहिजे असा सल्लाही यावेळी आठवले यांनी दिला। लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा किंचितही परिणाम झाला नसून दलितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित आघाडी आहे। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना जी मतं मिळाली ती त्यांच्या लोकमतामुळे मिळाली असल्याचं देखील रामदास आठवले यांनी यावेळी नमूद केलं। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।